नमस्कार। कर्नाटकचे इलेक्शन्स येत्या 10 तारखेला होणार आहेत आणि कर्नाटक मधल्याच भालकी तालुक्यातल्या भातांबरा या गावामध्ये आता मी आली आहे। माझ्यासोबत बरीचशी मंडळी तुम्हाला इथे दिसतात। सर, आपलं नाव काय? संघटे माले पाटील भातांबरा। बरं, काय करता आपण? मी ऍडव्होकेट आहे। ऍडव्होकेट आहात आपण। बरं सर, नेहमीप्रमाणे इलेक्शन्स आले की राजकीय नेते आपल्याकडे येतात, खूप साऱ्या आश्वासनांची खैरात करतात की आम्ही हे करू आम्ही ते करू, अशी खूप सारी जाहीरनामे तुमच्या समोर वाचून दाखवले जातात, पण त्यातली किती काम होतात असं तुम्हाला वाटतं? काम आता असलेले आमदार तर तेवढं काही काम केलेलं नाही। आश्वासन खूप देतात आणि कुणबीसाठी आम्ही कटिबद्ध आहे तसं आहे म्हणून खूप काही आश्वासन दिले होते, पण कुणबीसाठी काहीच केलं नाही। कारंजा प्रोजेक्ट म्हणून आहे इथं, बरेच 650 कोटीचे रुपये खर्च केले, पण एक वेळे सुद्धा ते पाणी सोडले नाही आणि त्यांना आमदार स्वतः विधान सभेमध्ये कबूल केलेला आहे आणि ऑब्जेक्शन केलेलं आहे। आता सध्याचे जे सरकार आहे त्या सरकारच्या वर आरोप केलेला आहे, एक वेळे सुद्धा पाणी सोडलेलं नाही, एक थेंब सुद्धा पाणी आम्ही पाजवण्यात आलेलं नाही कुणबीच्या शेतात म्हणून। असं खूप काही आश्वासन देतात पण ते काम काही करत नाही, कर्तव्यात ते आणून दाखवत नाही। बरं, बेसिकली तुमच्याकडे काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं आणि ज्याच्यावरती या लोकांनी काम करावं अशी तुमची अपेक्षा आहे? काम निरुद्योगीपणा जास्त आहे, बेरोजगारांचं प्रमाण जास्त आहे, बेरोजगारीपण जास्त आहे, सुशिक्षित बेकार आहेत, त्याच्यावर शासनाने खूप ठाम क्रम घ्यायला पाहिजे। बरोबर आहे। आणि पाण्याची समस्या आहे, पाणी कारंजा प्रोजेक्ट खूप काही मोठा डॅम असून सुद्धा कुणबी लोकांना बिलकुल पाणीची काही सोय केलेलं नाही, बिलकुल ते जसेची तसेच पडलेलं आहे। अच्छा, म्हणजे पाण्याचाच विषय तुम्ही थोडासा लावून धरताय, तर पाण्या इतकंच म्हणजे नेमकं काय ते शेतीला पाणी जात नाहीये? तुमच्या शेतीला पाणी नाही, इवन गावात सुद्धा बरोबर व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सुद्धा बरोबर व्यवस्था नाही। बरं, आरोग्य विषयक काय तुमच्याकडे? हॉस्पिटल्स आहेत का बऱ्यापैकी चांगले? का तुम्हाला ट्रीटमेंट साठी कुठे बाहेर जावं लागतं? काय एक्झॅक्टली हॉस्पिटल? मोठा पीएचसी सेंटर आहे भातांबऱ्यात। अच्छा। आणि आपल्या सतारगावचे सुद्धा सोयी इथं आहे। अच्छा। पण बाजू गाव एक लखनगाव म्हणून मोठंच गाव आहे, तिथे पीएचसी आहे। अच्छा। पण लोकांना औषध गोळ्या वगैरे पुरवठा करतात, पण ते सिस्टर लोक जे जीएनएम एएनएम वगैरे आहे तेवढं काही खूप व्यवस्थितपणे त्यांनी व्यवस्था करत नाहीत। बरं बरं, रस्त्याची काय अवस्था आहे तुमच्याकडं? रस्त्याची अवस्था काय? शिक्षणाची एकूण परिस्थिती काय? शाळा आहेत का तुमच्याकडे चांगल्या? काही कॉलेजेस आहेत का? कॉलेजेस बिलकुल नाही मॅडम, एक सुद्धा कॉलेज नाही आमच्या गावात। मोठं गाव आहे पण सरकारी प्राथमिक शाळा आहे, प्रौढशाळा आहे, म्हणजे 8वी ते 10वी पर्यंत आहे। बरं, खूप व्यवस्थित शाळा आहे, पण पुढचं काही नाही, 11वी 12वी असं डिग्री वगैरे काहीच नाही, काहीच नाही पुढे काही नाही। एक होता प्रकाश खंडेच्या साहेबाच्या काळातच त्यांनी मंजूर करून आणले होते, पण हे आलेला आमदार निष्काळजीपणा करून ते भालकीला गेले निघून। अच्छा, कॉलेज वापस गेले, कॉलेज परत गेले कॉलेज, म्हणजे एकूणातच इथे शिक्षणाबाबतीत थोडी अनास्थाच आहे लोकांमध्ये, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला खूप बेसिक गोष्टी आहेत शिक्षणाच्या ज्या आवश्यक आहेत त्या तुम्हाला इथे नाहीयेत असं तुमचं म्हणणं? तेवढं भरपूर व्यवस्था नाही इथं। बरं, म्हणजे जर समजा आता कुठलंही सरकार समजा सत्तेत येईल, या इलेक्शन नंतर काँग्रेसचं येईल किंवा बीजेपीचं येईल, तर त्या लोकांनी बेसिक आणखीन या सगळ्या गोष्टी सोडून अजून कुठल्या गोष्टींवर काम करावं असं तुम्हाला वाटतंय? निरुद्योगपणा, बेरोजगारीपणा कमी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं लईच गरजेचं आहे। बरं, म्हणजे हा मुद्दा तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचा वाटतो, आरोग्याच्या दृष्टीत सुद्धा आहे आणि कुणबीसाठी वीज पुरवठा करतात कर्नाटकात फुकट आहेत, पण ते वेळेवर देत नाही। अच्छा। ते वेळेवर जर कुणबीला जास्त जर विद्युत पुरवठा केले तर कुणबी अजून काही जास्त पिकून थोडा समृद्धी होण्याची शक्यता आहे। अच्छा अच्छा अच्छा। बरं दादा, तुमचं नाव काय? माझं नाव राहुल अहमदाबाद। बरं, काय करता आपण? मी इलेक्ट्रिशियन आहे। इलेक्ट्रिशियन आहात। बरं, तुम्हाला काय वाटतंय की राजकीय लोक येतात आणि खूप सारी आश्वासनं देतात, कुठली कामं केली आहेत असं तुम्हाला वाटतंय या दरम्यानच्या 5 वर्षाच्या काळामध्ये? किंवा मला असं वाटतं की आता परिवर्तन व्हावं असं वाटतंय, परिवर्तन झाल्यावरच नगर कामं होतील असं वाटतंय। बरं, कुठली कामं करावीत त्यांनी असं वाटतं तुम्हाला? आता असले आमदार गावातले बी कामं खूप पेंडिंग आहेत, इथं एक वॉटर फिल्टर केलेलं आहे इथं समोर, वॉटर फिल्टर ते झाल्यापासून अजूनपर्यंत त्याला ओपनिंग बी झालं नाही, चालू बी नाही, त्याच्यानंतर रस्त्याचं काम झालेलं आहे, खड्डे आहेत तिथं समोर, पाणी थांबलेलं आहे, काम व्यवस्थित नाही आणि कुठं गेल तिथं हे मागतात, घुस घेतात। अरे बापरे। बरं, म्हणजे त्यांच्या नावानं घुस घेऊन काम करतायत कुठे कुणी ऑफिस मध्ये, त्यांनी करतात। मला वाटतंय की थोडा बहुत परिवर्तन व्हावं असं वाटतंय। बरं बरं,
बरं, ह्या लोकांनी आज तगायत, म्हणजे मला वाटतंय आधी 3-1 वर्ष काहीतरी काँग्रेसची सत्ता होती. बरं, आता खरं तर तुम्हाला माहिती कर्नाटक इलेक्शन अगदी शिगेला पोहोचले, सगळी लोकांची उत्सुकता सुद्धा. नुकतेच आता 4 दिवसांपूर्वी इथे राहुल गांधी येऊन गेलेले आहेत, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येऊन गेलेले आहेत. राहुल गांधींनी सांगितलं की बजरंग दल सारख्या एका जे खूप धार्मिक मोठं संघटन आहे त्या संघटनेला आम्ही बॅन करू, आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून नरेंद्र मोदी म्हणाले होते की नाही, मी बजरंगबलीचा भक्त आहे, जय बजरंगबली, आणि मी काय या संघटनेवर बंदी येऊ देणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं की या ज्या संघटना आहेत किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या दृष्टीने हे मुद्दे महत्वाचे आहेत आजच्या घरात? महत्वाचे नाहीत, परंतु तरीपरी कुणाच्या बी मनाला असं हे व्हायसारखं त्यांनी म्हणू नये, म्हटल्याकारण तर मोदी साहेब त्याला उत्तर दिले ना. अच्छा, बजरंग दल म्हटलं तर आम्ही अभिमान आहे, हिंदूचा अभिमान आहे, बरं, तरी पण त्याची तसं कमेंट देऊ नये असं वाटतंय. अच्छा बरं, पण तुमच्या दृष्टीने वाटतंय का की तो मुद्दा महत्वाचा आहे का, तुम्हाला तुमचा विकास होणं महत्वाचं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरा विकास व्हायचं बी महत्वाचं आहे, त्याच्यानंतर कुणाच्या मनाला म्हणजे पोहोचू नये, मग तसं कुणात बी धर्मावर ह्याच्यावर टिप्पणी करणं बी चांगलं, म्हणजे तुम्हाला तुमची ती धार्मिक अस्मिता सुद्धा तितकीच महत्वाची वाटते, इलेक्शन बी तितकंच महत्वाचं असते. बरोबर आहे, त्यामुळे आम्ही यावेळेस परिवर्तन करावं असं इच्छिते. बरं, बऱ्याचदा असं होतं की एखादा नेता येतो, त्या पक्षामध्ये निवडणूक लढतो, जिंकतो आणि नंतर पक्षांतर करतो, त्यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? म्हणायचं काय म्हणले, पक्षांतर आता ते जसत्यांच्या मनाची इच्छा ना, म्हणजे लोकांसाठी हे लोक पक्षांतर करत नाहीत, लोकांसाठी करत नाही, त्यांच्या स्वतःसाठी करतात, त्याच्यानंतर त्यांचं काय बेनिफिट असेल तरच करतील ना. लोकांसाठी केलं असलं तर कुणा एका पक्षात राहून काम करून दाखवलं तर आम्हाला बी लोकांना बी चांगलं वाटतंय. काका तुम्हाला काय वाटतं, जसं मगाशीच आता मी या दादाला विचारलं की लोक त्या त्या पक्षामध्ये राहतात, निवडणुका लढतात, जिंकतात आणि अचानक पुन्हा पक्षांतर करतात, मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, त्या लोकांचा स्वार्थ असतो का, खरंच लोकांसाठी काहीतरी काम करायचं म्हणून हे लोक असे करतात? हे तर आता एक पक्षामध्ये उभारून जिंकल्यानंतर त्याच लोकांना काम करायचं त्यांचं कर्तव्य आहे, आणि हे दुसरं पाठला जायचं गलत आहे, हे काही हे नाही, त्यांचा स्वतःच्या साठी जाते, स्वतःसाठी जातात, लोकांसाठी इज्जत भेटल नाही, स्वतःच फायदे केले जाते, काम केले नाही जाते, उनको इज्जत नहीं मिले या उनका खुद के लिए जाता हूँ. आप गलत है, ऐसा लगता है आपको? क्या लगता है कौन से, अगर अगर कांग्रेस आता है, बीजेपी आता है या फिर जेडीसी भी आता है, कोई भी अगर सत्ता में आता है, तो आपको क्या लगता है कि इन लोगों ने कौन से काम करने चाहिए आप सब लोगों के लिए, आपके गांव के लिए, पब्लिक के लिए काम करना? हाँ, बट कौन से काम, स्पेशली कौन सा काम आप बोलोगे? कुंभी के लिए आज क्या क्या खात है, हाँ, करेक्ट उनको टाइम को पहुँचाना, हाँ, आज क्या है कारंजा का प्रोजेक्ट का काम है, आज डीसी को बोल के जो शासक है उनका कर्तव्य है पानी पानी छोड़ रहे हो, छोड़े उन्होंने, मगर वो कुनबी को फायदा नहीं हो रहा है, वेस्ट हो रहा है वो पानी का कर्तव्य था, डीसी को बोल के एक पेपर स्टेटमेंट देने का उनका कर्तव्य था, तो आज कुनबी लोग क्या तो पीक लेते थे उन्होंने, ये एमएलए का काम है, उनको डीसी को बोल के एक स्टेटमेंट दो, 3 महीने से वेस्ट पानी जा रहा है. अच्छा, मतलब वो पानी मिल रहा है नहीं किसी को, जो पानी जिनको चाहिए था, ना कुनबी को नहीं है, ना किसको मिलने को तैयार नहीं, ये एमएलए का काम है, कुनबी को ये हो गई तो कम से कम कुनबी लोग आज चना हो या कुछ तो पेड़ के फायदा कर लेते थे, इन लोगों को फायदा करने का नहीं है. हाँ, कुछ भी आओ भूकल में बहुत पानी वेस्ट गया हो, कम से कम हमारे गाँव के 250-300 एकड़ खेत गए, उसमें वेस्ट हो गए, किनका नुकसान है ये इनको मालूम होना ना, बिल्कुल एमएलए लोगों को मालूम होना, बिल्कुल लोगों के ऊपर इन्हों राजकीय करते हैं, लोगों का फायदा नहीं सोचते, ये गलत है, ये बोलने का हमारा इच्छा है. अच्छा, तो आपको लगता है कि यहाँ पे अगर आए तो ये जो पानी का समस्या है जो खेतों के बारे में, उस पर थोड़ा काम होना चाहिए? काम होना ना, हाँ. हम किन के वोट लेते हैं उनका अगर सुख दुख में हम नहीं रहते तो क्या काम का है? बिल्कुल बिल्कुल, अब कुनबी लोगों का लेते हैं, उन्होंने कुनबी के लिए कुछ काम नहीं करते, कुनबी का अब करेक्ट टाइम को गोबरी ये खाद वो नहीं आते, तो उनका काम है अधिकारी को बोल के सब लोगों को टाइम को पहुंचाना, उनका काम है ना, उन आराम जीतने के बाद बेंगलुरु में आराम से रहते हैं, ये कुनबी लोग वोट डाल के परेशान होते हैं, ये उनका काम है.
म्हणजे मंडळी खरं तर एक विचार केल्यावर जे मी म्हणतीये कर्नाटक मध्ये आल्यापासून की ही परिस्थिती खरं तर मला वाटतं सगळीकडेच आहे आता आताच्या परिस्थितीला की निवडणूक आल्या की यायचं लोकांना प्रॉमिसेस करायच्या खूप साऱ्या अपेक्षांचं गाजर लोकांना दाखवायचं पण प्रत्यक्षात मात्र कृती काहीही केली जात नाही कृती केल्याचा आव मात्र खूप आणला जातो गोष्टी केल्याही जातात नाही अशातला भाग नाही पण त्या गोष्टी पूर्णत्वाला जात नाहीत त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट त्याचा निकाल जो अपेक्षित असतो त्या त्या गोष्टींचा तो आपल्याला मिळत नाही त्यामुळे खरं तर या सगळ्याच गोष्टींवरती या लोकांनी इथल्या राजकीय नेत्यांनी काम करणं नितांत गरजेचं आहे आणि पुन्हा या गावात आल्यावर सुद्धा भातांबळामध्ये आल्यावर सुद्धा एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की पुन्हा इथे ही पाण्याचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे आणि रस्त्यांचा मुद्दा आहे या बेसिक मुद्द्यांवरच खरं तर इथल्या राजकारण्यांनी आणि इथल्या पॉलिटिकल पार्टीजनी काम करणं नितांत गरजेचं आहे थँक्यू सो मच